तुझ्यात जीवरंगला। अशी तू त्याची पिशवी घ्यायची आणि ते समोर अशी कॅमेराच्या धरायची आणि ते सांगतील तसं म्हणायचं, एवढं सोपं असते। अरे त्याच्या मनात नाही तर कशाला भरीला पाडताय त्याला? नाही बा, करू द्या यांना जाहिरात। जाहिरात करायला वय कशाला म्हणला? आपल्याला तालमीसाठी पैसे हवेत ना। वय पण त्याचं काय? मग कुस्तीतून मिळणारे पैसे आपण कुस्तीसाठी वापरले तर चांगलंच आहे ना। इथे तुमची रूम आहे, इथे आत थांबा सर, मी जाऊन येते सर। ऍक्शन। बघा साहेब, तुमच्या नटी बरोबर मला बोलायला जमणार नाही, आम्ही शूटिंग कसं करू? अहो माझी बायको असते ना, दुसऱ्या बाईकडे बघणं मला जमणार नाही। चल रे। अरे किरण, माझ्याकडे एक सोल्युशन आहे। काय? रूप्स। ऍक्शन। कुस्ती म्हणजे ताकद, कुस्ती म्हणजे जिगर, पैलवान बनणं म्हणजे लय अवघड। अहो हा जरा डबा उघडून द्या। अंजली कुठे? काम होत काय? तो जर्मन कोर्स आहे ना, त्याचा ऍडमिशनचा आज शेवटचा दिवस आहे। मग ती येणार आहे माझ्या बरोबर का नाही ते विचारायचं होतं मला। हे जर्मनीचं आता डोक्यातनं काढून टाक, शिकणं जास्त महत्वाचं। पण तिकडे जाऊन कुणाला भेटायचं, काय बोलायचं मला कसं समजणार? आत्ताच जातो आणि अंजलीबाईंचं जर्मन भाषेसाठी ऍडमिशन। ते आम्हाला ऑफिसात जायचंय, ते कुठे तेवढं सांगा। इथन सरळ जायचं। लेडीज रूम मध्ये कसे काय घुसला? अरे लेडीज बायकांची भानगड आहे। चल बाहेर चल। जरा ऐकून घ्या की। अरे काय ऐकून घ्यायचं, पोलीस ऐकून घेतील। चल एका पास चल। झालं वाटत ऍडमिशन। हो मॅडम, अहो एकदा ऐकून घ्या की माझं। काही एक ऐकून घ्यायचं नाहीये मला, तुझ्यासारख्यांना चांगली चोळखू नाही मी। आज नाही गेली कित्येक वर्ष प्रोफेसर म्हणून आहे मी इथं। मॅडम तुम्ही एवढे मोठे आहे सर, जरा समजून घ्या की। शट अप शरद, पोलिसांना फोन लाव। कधी पळून गेला तर? अरे नाही जात रे, इकडे मला ऍडमिशन घ्यायचे। ऍडमिशन? शरद अरे बघतोस काय, पोलिसांना फोन लाव जा। हो ठीक आहे मॅडम। मॅडम खरंच सांगतोय मी, अहो त्या पोरांनी मला चुकीचा पत्ता सांगितला, नाहीतर मी असा पोरींच्या खोलीत कशाला घुसेन। मॅडम हा खोटं सांगताना पोलिसातच जायला पाहिजे, बोलवा पोलिसांना। हो मॅडम, ती बघा ती पोरं आहेत ना, अहो त्यांनी मला चुकीचा पत्ता सांगितला, इतर त्यासनीच। कोण आहे तिकडे? या इकडे। हा जे बोलतोय ते खरं आहे का? हा आम्ही काय नाही केलं मॅम। अरे असं काय भावा, तूच पत्ता सांगितलंस ना मला। आमचा काय संबंध? आमची तुमची ओळख तरी आहे का? हो मॅडम लय खोटं बोलायला आहेत बघा। शट अप। आता जे काही बोलायचंय ना ते पोलिसांच्या समोर बोल। वहिनी? हा वहिनी। हा हे कुठे? तो अडकलाय। कुठे? ते आपलं कामात अडकलंय, कामात। हा असे कसे अडकले, यांना जरा फोन द्या। अहो ते नाही जमे का? अहो शक्यच नाही। हिरी उतर आहे ना खाली आणि मी इथे वर आहे। काही काळजीचं कारण नाहीये ना? अजिबात नाही वहिनी। जे काही बोलायचंय ना ते पोलिसांच्या। एवढा गोंधळ कसलाय? अहो ते हिरीवर बरेच काम कर जमा झालेत ना, असे कसे अडकलेत पण हे? अहो ही माणसं काय शाणेत वय? मी येऊ का? अहो वहिनी नक नक, अजिबात नक। अहो अहो मै हू ना, मी सांभाळतो सगळं। येऊ का? तुम्ही आता ठेवा फोन, राणा काम करत नाही सुटला कि तुम्हाला लगेच फोन करा। ठेवा ठेवा, आव लय गडबड आहे, करतो नंतर फोन। ठेवा ठेवा ठेवा। मॅडम एक चूक झाली म्हणून काय एवढं मनावर घ्यायचं असते? एलसीआर मध्ये जाऊन मुलींची छेड काढणं ही इतकी साधी गोष्ट वाटते तुला?
अहो छेड, त्यातलं नाही हो मी. मॅडम काय झालं? हा भामटा एलसीआर मध्ये घुसला होता आणि काय नाही. अहो ते ऑफिसात जायच्या आधी धरले यांनी मला. मी वेळीच गेले म्हणून बरं झालं, नाहीतर काय घडलं असतं. मी म्हणले ना बाबा, मी म्हणलं होतं का नाही, आता तुम्हाला करायलाच लागते बघा. राणाभाऊजी, ते आम्ही असं म्हणत होतो की आमासनी बी घरात बसून बसून ना लई कटाळा येतोय बघा. आमासनी बी काय तर करायचंय. वहिनी, आधीच तुमच्या घरच्या कामाचा लोड आहे आणि त्यात आणि एक हा कामाचा लोड आहे हे खरंच आहे, पण कसं आहे राणाभाऊजी, आमचा का नाही कामाचा उरक लई फास्टात आहे बघा. म्हणजे कुठलं बी काम आम्ही हातात घेतलं का नाही की असं झटक्यात होते. काय जाऊ बाई, बरोबर आहे ना. बघा पण उरलेल्या टायमात काय करायचं ते काय सुधरत नाही बघा, म्हणून मग कशात तरी काय तर मन गुंतवलं पाहिजे का नाही. ठीक आहे बहिणी, तुमचं बी ऍडमिशन करून टाकतो. काय तुम्ही विचार म्हणशी का? नाही नाही ते तसलं काही ना ग. आमासनी का नाही त्याच्यापेक्षा काय तर भारी करायचंय बघा. वहिनी सांगा तुम्हाला फक्त काय पाहिजे ते. हा चालतंय. पण राणाभाऊजी, मामनजी नाही म्हणलं तर? नाही म्हणजे आता जाऊबाईंवर त्यांचा खास जीव आहे म्हणून त्यासनी वय म्हणलो, पण आमचं तसं नाही. नाही वहिनी तसं काय नाही, आबांसाठी तुम्ही दोघी बी सारख्याच आहेत बघा. आणि आबांचं कायम पाठिंबा असतंय शिकायला. वय आणि तुमचा जर पाठिंबा आहे म्हणल्यावर तर वयच म्हणणार ते, खात्री आहे आमची. बरं राणाभाऊजी, आम्ही जरा विचार करतो आणि मग सांगतो तुम्हाला. चालते. माझं काय रे? काय नाही, ते गुरुवारचा आवाज नाही झाला तो. उद्यापासून नवीन हंगाम सुरू होतो ना, मग त्याच उद्घाटनाला तुम्ही आणि वहिनी यायचं. काय रे बाजा, आम्ही काय मांजर मारलोय भाई रे? तसं नाही वहिनी, तुम्ही पण या की ढाकल्या वहिनी साहेब म्हणून तुमचा पण मान आहेच की. गुराळ पार्टीच्या निमित्तानं आपल्याला छानशा डेट वर जाताय. ही वेळ म्हणजे नवरा बायकोनी एकमेकांसाठी काढून ठेवलेला खास वेळ. ही डेट फिक्स काय? केसरीची पार्टी जोरात होणार का? आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून ही संधी अरेंजमेंट केल्या. हा उभूच घालायचा. मी करून बघू का? या या. वाढदिवस आहे आमच्या लग्नाचा आणि ह्या जोड्या मज्जा करा. काय असतं माहितीये, पुरुषांचा हा प्रॉब्लेम असतो, ते ना नेहमी बायको मध्ये गर्लफ्रेंड शोधतात आणि गर्लफ्रेंड मध्ये बायको. तू तू राधिका सारखं बन म्हणजे सगळे प्रॉब्लेम सॉल्व होतील. दॅट्स इट. ओके. त्याला प्रचाराला वगैरे जायचं ती, तर तिथे मी तिला बघितलं आणि ती मला आवडली. इलेक्शनला, इलेक्शनच्या टाइमला म्हणजे प्रचारच्या वेळेला. तेव्हा तुम्ही ठरवलं मत यानाच द्यायचं. मत यानाच द्यायचं. इथे जास्त बीचेस असल्यामुळे बीच वरती जायचो, मग गार्डन मध्ये जायचो. तसं म्हणजे असं लपून वगैरे काय केलं नाही. लपून नाही केलं काय. अगं कुठं होतीस बाळा? काय झालं? काय झालं नाही, पण होतीस कुठं तू? अगं तुला किती वेळा फोन लावला पण फोन पण उचलला नाहीस, सांगून पण गेली नाहीस. ते मी लायब्ररी मध्ये बसले होते ना, तेव्हा फोन सायलेंट केलता, तसाच राहिला वाटत. अगं पण कुणा बरोबर होतीस तू? यास्मिन बरोबर.